फुलांच्या पायगड्यावरून चालताना काटे भोसले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त भोसणं माहिती असतं, वेदना कळत नसतात, म्हणून काट्यांशी दोस्ती करा। तुम्ही इतके पाय मजबूत करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकते है तुम चलना सीखो। मित्रांनो, या वाक्यामध्ये फुलांबरोबर काट्यांचा उल्लेख केलाय, पण ज्यांचे पूर्ण आयुष्य काटेरी वाट्याने भरले होते अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या सिंधुताई सपकाळ, ज्यांना आपण प्रेमाने माई म्हणतो, त्यांचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मला खूप जणांनी विनंती केली, सर तुम्ही सिंधुताईंवर व्हिडिओ बनवा, पण खरं सांगू का, माझं धाडस होत नव्हतं त्यांच्यावर व्हिडिओ बनवायचे, कारण ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त संघर्ष पाहिलाय त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगावर एक व्हिडिओ होऊ शकतो। मग मी एका व्हिडिओमध्ये त्यांचे आयुष्य कसे मांडणार तरी सुद्धा प्रयत्न करतोय। व्हिडिओ पाहिल्यावर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला। 1400 मुलांची आई, 250 जावई, 50 सुना, 750 वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार मिळालेल्या आपल्या माईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 वर्धा जिल्हा महाराष्ट्र पिंपरी मेघे या गावात झाला। वडिलांचे नाव अभिमान साठे, ते गुरवाळ्याची काम करीत। त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीने शिकावं, पण माईंच्या आईचा शिकण्याला विरोध होता। माईंचे तेव्हा नाव चिंधी ठेवले होते। आईचा विरोध होता तरी माई गुपचूप गुरेवाळ्याला गेल्यावर शाळेत जाऊन बसायच्या। असे करत करत कशा तरी माई 4थी शिकल्या आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले। लग्नानंतर माई चिंधी श्रीहरी सपकाळ झाल्या। माईंचे वय 12 होते तेव्हा त्यांच्या नवऱ्याचे वय 30 होते। 20व्या वयापर्यंत माईंना 3 मुले झाली। माईंच्या गावात एक जमीनदार होता, तो त्या गावातल्या गोर गरिबांवर अन्याय करायचा, गोर गरिबांच्या शेण खताचा पैसा स्वतः हडपायचा। हे माईंना बघवले नाही आणि त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारायचे ठरवले। त्यांनी त्या जमीनदाराची सर्व हकीकत कलेक्टरला सांगितली। कलेक्टरला सुद्धा माईंचे म्हणणे पटले आणि त्यांनी निकाल गोर गरिबांच्या बाजूने दिला। माईंनी पहिला लढा जिंकला होता। असंख्य आदिवासियांनी माईंचे आभार मानले। नंतर माई 4थ्यांदा गरोदर राहिल्या। माईंना 9 महिने भरले होते आणि एवढे दिवस मनामध्ये सुडाची भावना घेऊन बसलेल्या जमीनदाराने कारस्थान केले। माईंच्या नवऱ्याला सांगितले की तिच्या पोटातले मूल तुझे नाही तर माझे आहे। हे ऐकून माईंचा नवरा अक्षरशः चवताळला। पाणी भरून आणणाऱ्या माईंना तिथेच थांबून त्याने शिव्या दिल्या। मी घरी नसताना असले धंदे करतेस असे बोलून त्याने माईंना हकलून दिले आणि त्यांना फरफटत नेले। माई बेशुद्ध पडल्या। नंतर जेव्हा माईंना जाग येते तेव्हा त्या एका गोठ्यात असतात आणि त्यांना असे समजते की त्यांचे बाळणपण गोठ्यातच झाले आहे। त्यांना 4थी मुलगी झाली होती। मुलीची नाळ कापायला काही साधन नसल्यामुळे माईंनी ती नाळ दगडाने जोर जोरात आपटून तोडली। सासरच्यांनी हकलल्यामुळे माई कित्येक दिवस भुकेल्या पोटी राहिल्या, पण पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्यांनी आईकडे जायचा निर्णय घेतला। कशा तरी माई आपल्या आईच्या घरी पोहोचतात, लांबून आईला बघतात आणि त्यांना असं वाटतं कधी आईकडे जाते आणि 2 घास खाते। पण ज्यावेळेस त्या आईजवळ जातात तेव्हा त्यांची आई डोळे वाटून त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, बाई ग तू कुठेही जा आणि मर, पण माझ्याजवळ येऊ नकोस, तुझा नवरा म्हणतो तुला झालेली मुलगी माझी नाही। माईंचा विश्वास बसत नव्हता। त्यांचीच आई असं बोलते। माई म्हणाल्या, आई मी नाही येत तुझ्याकडे, पण मला काहीतरी खायला दे, मी कित्येक दिवसापासून उपाशी आहे। तेव्हा त्यांच्या आईने ज्वारीच्या कण्या आणल्या होत्या, त्या देत तिला म्हणाल्या, हे घे आणि जा इथून। त्या घेऊन माई तिथून निघाल्या। त्यांना कुठे जावं, कोणाकडे जावं काही माहीत नव्हतं। त्यावेळेस माई वेगवेगळ्या स्टेशनवर गाणे म्हणून भीक मागू लागल्या, कारण पोटाची भूक भागवण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं। तेव्हाच माईने स्वतःचे नाव चिंधी बदलून सिंधू केले, कारण सिंधू ही त्यांची आवडती नदी। स्टेशनवर झोपायला माईंना भीती वाटायची, कारण वय तरुण होते। मग त्यांना एक युक्ती सुचते। त्यांना माहिती असते स्मशानामध्ये कोण येणार नाही, मग त्या रात्री स्मशानामध्ये जाऊन राहत। कित्येक वेळा जेवायला नसल्यामुळे माई जळलेल्या प्रेतावर भाकरी करून खात। माईंनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, कारण त्यांना कोणीच थारा देत नव्हते। पण ज्या ज्या वेळेस त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा नियती त्यांना काहीतरी संदेश पाठवी। माई सांगतात, एक दिवस त्यांनी आज मरायचंच असं ठरवलं। त्या दिवशी माईंना बऱ्यापैकी भाकरी भीक म्हणून मिळाली होती। माईंनी पोटभर भाकरी खाल्ली, तरी सुद्धा थोडी भाकरी उरली आणि मग त्यांनी ती पोटाला बांधली आणि आत्महत्या करायला निघाल्या। रस्त्याने जाताना त्यांना एक माणूस रस्त्यावर पडलेला दिसला। तो कणत होता। तो म्हणत होता, मला कोणी खायला द्या, बरेच दिवस पोटात अन्नाचा कण नाही। माईंना दया आली। त्यांनी शिदोरीला बांधलेली भाकरी त्या माणसाला दिली। त्या माणसाच्या अंगात प्रचंड ताप आला होता। तो मरणावस्थेतच होता।
भाकरी खाऊन पाणी पिल्यानंतर तो एकदम उठून बसला. त्यांनी माईंचे पाय धरले. तेव्हा माईंच्या मनात विचार आला, थोडीशी भाकरी देऊन या माणसाचा जीव वाचला. अशी या जगात किती मुलं माणसं आहेत ज्यांना आधाराची गरज आहे. आणि मग तेव्हा माईंनी मरायचे रद्द केले. आणि मग तेव्हापासून आईची माई व्हायला सुरुवात झाली. त्यांना भेटलेला पहिला मुलगा दीपक, ज्याला फिटेचा आजार असल्यामुळे घरच्यांनी वाईट टाकला होता, त्याला माईंनी जवळ केलं. अशा प्रकारे माई मग ज्या मुलांना कुणी नाही त्यांना सांभाळू लागल्या. तुम्ही म्हणाल माई खर्च कसा भागवायचा, तर माईंनी त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या अनुभवांची भाषणे द्यायला सुरुवात केली. त्या नेहमी त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणतात, मी भाषण करते म्हणून मला आणि माझ्या मुलांना राशन मिळते. 3 वर्षाची असताना त्यांनी त्यांची पोटची पोरगी ममता हिला दगडूशेठ ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द केली. कारण ते सांगतात, ज्यावेळेस मी अनाथांची माई व्हायचे ठरवले त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की माझी मुलगी माझ्याजवळ असेल तर दुसऱ्या मुलांवर अन्याय होईल, कधी आमच्याकडे जेवायला नसेल तर माझ्यातली आई जागृत होईल आणि मग मी फक्त माझ्या पोटच्या पोरीला अन्न कसं मिळेल याचा विचार करेल. दगडूशेठ ट्रस्टने ममताच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. माईंवर 2010 साली मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट निघाला, ज्याच्यामध्ये तेजस्विनी पंडित आणि तिच्या आईनी सिंधुताईची भूमिका केली होती. माईंच्या भाषणाची सुरुवात कशी झाली, त्यांना अजून काय काय संघर्ष करावे लागले, हे सगळे अनुभव त्यांनी मी वनवासी या त्यांच्या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता. मित्रांनो, आपल्याला 1-2 मुलं सांभाळायची म्हटली तरी नाकेनऊ येतात, पण माईंनी 1400 पेक्षा जास्त मुलं सांभाळली. नुसती सांभाळलीच नाही तर त्यांना शिकून मोठे केले. त्यांनी शिकवलेली आज मुले डॉक्टर इंजिनियर झाली आणि त्यांनी सांभाळ केलेला एक मुलगा त्यांच्यावर PhD करतोय. वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा नवरा त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, मला आता करमत नाही, मला तुझ्याबरोबर राहायचंय. तेव्हा माईंनी मोठ्या मनाने त्याला माफ केले, पण एक अट घातली. त्या म्हणाल्या, मी आता तुमची पत्नी राहिली नाही, मी आता माई झाली आहे, तुम्हाला माझं मूल बनून राहावं लागेल. मित्रांनो, अशा ह्या आपल्या महाराष्ट्राच्या माई यांचा प्रवास मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. आणि अजून कोणत्या व्यक्तिमत्वावर व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना समजू दे की महिला अजिबात आपला नाही, कमजोर नाही. त्यांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात आणि ह्या जगाशी लढू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.